पिता खरं तर आपल्या दोघांसाठी ही आनंदाची गोष्ट. हा वाडा बघ ना, शांत शांत. आता दादासाहेब असते ना तर कसबजट असता वाड्यात. सगळीकडे आपल्या लग्नाची चर्चा चर्चा कशाला, पूर्वतयारीच सुरू झाली असती. तू बोलत नव्हतीस ना माझ्याशी, तेव्हा खूप वेळा इच्छा झाली होती आईला जाऊन सगळं सांगायची. तू शपथ घातलीस ना म्हणून नाही सांगता. गीता प्लीज, तू घातलेली तेवढी शपथ तरी मागे घे की नाही. तुझं सगळं बोललेलं पटतंय मला, पण नाही. का? मला आबूंचा विचार करायला पाहिजे, त्यांच्या माणसांचा मनाचा विचार करायला पाहिजे. प्लीज हा हट्ट करू नको प्लीज. नाही करणार, काळजी करू नको, खरंच नाही करणार. तुला जसा तुझ्या आबूंच्या माणसां मनाचा विचार केला पाहिजे, आदर केला पाहिजे, तसंच मी सुद्धा तुझ्या मनाचा आणि मताचा आदर करेन.